पहा सगळ्यांनी फळाकडे लक्ष द्या. अगोदर मी वाक्य वाचते. आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल तर अगोदर आपल्याला मराठी वाक्य वाचून मराठी वाक्याचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे आणि वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे ते समजायला पाहिजे. पहा इथं तिने तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तिने तुझ्यासाठी काहीतरी आणलं, आणण्याची क्रिया झालेली आहे. आणली ती तुझ्यासाठी काहीतरी आणली, आणण्याची क्रिया झाली. पण क्रिया झालेली आहे, पण त्यानंतर क्रिया झाल्यानंतर जर आहे असेल, क्रिया आणण्याची क्रिया संपलेली आहे, संपल्यानंतर जर आहे असेल तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं. आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतात. आहे म्हणजे हे वर्तमान काळ, पण तिने तुझ्यासाठी काहीतरी आणलं, आणलेली आहे ती, अजून आणणार आहे नाही, तुझ्यासाठी काहीतरी आणलेली आहे ती. आणलं आहे म्हणजे आणण्याची क्रिया संपलेली आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर लक्ष द्या. क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल, ला, ली, ले, लो. त्यानंतर जर आहे असेल तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं. पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅव ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. पहा कोणत्या कर्त्यासाठी हॅव आहे, कोणत्या कर्त्यासाठी हॅज आहे. पहा इथं आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, दे हॅव. हॅव म्हणजे आहे. ही हॅज, सी हॅज, इट हॅज. इथं मदर हॅज, फादर हॅज, ब्रदर हॅज, सिस्टर हॅज, भूमिका हॅज, अमृता हॅज. म्हणजे एक वचनी कर्त्यासाठी, कर्ता एक वचनी असेल तर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद येतो. अनेक वचनी कर्त्यासाठी हॅव. आय ला पण हॅव आहे, यू ला पण हॅव आहे. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, दे हॅव. म्हणजे अनेक वचनी करता असेल तर हॅव, एक वचनी करता असेल हॅज. आय ला पण हॅव आहे, यू ला पण हॅव आहे, लक्षात घ्या. आता बघा तिने तुझ्यासाठी काहीतरी आणलं या वाक्यामध्ये आणलं हे क्रियापद आहे. क्रियापदाची रूपे पहा. बी आर आय एन जी, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगची क्रियापदाची रूपे ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, ब्रिंग, ब्रिंगिंग ही क्रियापदाची रूपे आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव, आहे साठी हॅज आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. हॅव आलं क्रियापदाचे तिसरे रूप, हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप. पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. म्हणजे इथं ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट येणार आहे. इथं क्रियापदाचे तिसरे रूप ब्रॉट आहे. आता आपण एक नंबरला करता घेऊया. तिने, तिनेला काय म्हणायचं इंग्रजीत? तिनेला शी, एस एच ई शी. कर्ता झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो. का? तर तो क्रियापद असतो. मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. कर्त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. आहेला काय घ्यायचे? तिने, तिने म्हणजे शी, शीला हॅज येणार आहे. आहेला हॅज, सी हॅज, हॅज. सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. ही हॅज ब्रॉट, बी आर ओ यू जी एच टी, ब्रॉट. सी हॅज ब्रॉट, तिने आणली. सी हॅज ब्रॉट काहीतरी, काहीतरी समथिंग, एस ओ एम ई टी एच आय एन जी. समथिंग म्हणजे काहीतरी. कोणासाठी? तुझ्यासाठी. तुझ्या या शब्दाला साठी हा शब्द जोडून आलेला आहे. अगोदर जोडून आलेला शब्द घ्यायचं. तुझ्यासाठी, त्यामध्ये, साठीला फॉर, साठीला फॉर, तुझ्याला यू. किती सोपं पहा. तिनेला शी, आहेला हॅज, आणलं ब्रॉड, काहीतरीला समथिंग, तुझ्यासाठीला फॉर यू, तुझ्यासाठीला फॉर यू. सी हॅज ब्रॉट समथिंग फॉर यू. मला काही समजेना, मला काही समजेना
हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे. समजे ना, मला समजते, मला समजे ना. म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य. साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य असेल किंवा प्रश्नार्थक वाक्य असेल तर सहकारी क्रियापद येतो. कोणते सहकारी क्रियापद? डू किंवा डज. म्हणजे आय डू, वी डू, यू डू, दे डू, ही डज, सी डज, इट डज, मॉम डज, डॅड डज. तुमच्या लक्षात आलं असेल की अनेकवचनी करता असेल तर डू हे सहकारी क्रियापद, एकवचनी करता असेल डज हे सहकारी क्रियापद. आणि आय ला पण डू आहे, यू ला पण डू आहे. मला काही समजेना, एक नंबरला काय घ्यायचंय? एक नंबरला इंग्रजी वाक्यात करता येत असतो. मला ला आय आय, पण हे नकारार्थी वाक्य आहे म्हणजे सहकारी क्रियापद येणार. मला म्हणजे आय साठी डू हे सहकारी क्रियापद, पण नकारार्थी असल्यामुळे नॉट येणार आहे. त्याने डू नॉट, त्याला संक्षिप्त रूप आहे डोंट. आय आय डोंट, डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी, हे आहे डू आणि नॉटचं संक्षिप्त रूप आहे. ओ चा लोप झालेला आहे, इथं अपॉस्ट्रॉफी टी आलेला आहे. डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी, डोंट म्हणजे डू नॉट. डू नॉट लिहा किंवा डोंट लिहा, हे संक्षिप्त रूप आहे. आय डोंट आणि क्रियापदाचे पहिले रूप, साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप. इथं डू आलं, डज आलं तरी सुद्धा क्रियापदाचे पहिले रूप. आय डोंट अंडरस्टँड, यू एन डी ई आर एस टी ए एन डी, अंडरस्टँड म्हणजे समजणे, समजणे. आय डोंट अंडरस्टँड, तिने तुला बोलावले आहे. वाक्य नीट वाचा, त्यावर विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे. तुम्हाला का समजलं तरच इंग्रजी वाक्य तयार करता येते तुम्हाला. तिने तुला बोलावले आहे, बोलावले. जर ल ला ली ले लो यानंतर जर आहे असेल, मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. समजून घ्यायचं, पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव, आहे साठी हॅज ही सहकारी क्रियापदे वापरतात. आपण काय करू सोप्या पद्धतीने, म्हणजे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ आणि क्रम घेऊन इंग्रजी वाक्य तयार करू. तुला नंबर एक, तिने, सॉरी तिने नंबर एक, तुला नंबर दोन, बोलावले नंबर तीन, आहे नंबर चार. इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो. एक नंबरला करता येतो, इथं देखील करताच आहे, पण इंग्रजी वाक्यात कर्त्यानंतर क्रियापद येतो. क्रियापद कोठे असतो? मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो, वाक्य पूर्ण होण्यासाठी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असेल किंवा सहकारी क्रियापद असेल. सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. आहे हे सहकारी क्रियापद आहे. नंबर चार, एक चार हे झाल्यानंतर उलट क्रमाने यायचं. नंबर तीन आणि नंबर दोन पाहूया. या क्रमाने शब्द घेतल्यानंतर इंग्रजी वाक्य तयार होतो का? एक नंबरला काय आहे? तिने. तिनेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? शी, शी, यस एच शी. पण हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. मग आहे साठी ह्या किंवा आहे साठी ह्याच येणार आहे, पण करता एकवचनी आहे, सी ह्याच येणार आहे. आहे साठी ह्याच, एकवचनी करता आहे म्हणून आहे साठी ह्याच. त्याचे हॅज म्हणजे आहे, सी हॅज. ह्याज आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप, ह्याव आलं क्रियापदाचे तिसरे रूप, ह्याज आलं क्रियापदाचे तिसरे रूप. म्हणजे इथं सी ए डब्ल एल, कॉल, कॉल, कॉल्ड, कॉल्ड, कॉल्स, कॉलिंग ही क्रियापदाची रूपे आहे. ह्याव आणि ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. बोलावले, कॉल्ड, सी ए डबल एल ई डी, कॉल्ड, सी हॅज कॉल्ड. नंबर दोन कोण आहे? तुला, तुला म्हणजे यू, वाय ओ यू, यू म्हणजे तू किंवा तुला. सी हॅज कॉल्ड यू. मी पाहिलं आहे, आहे वर्तमान काळ, हे वाक्य वर्तमान काळातील आहे, पण हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे. कशावरून? तर मूळ क्रियापद काय आहे? पाहणे.
क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे, ल ला ली ले लो यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं. पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्या, आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. पाहता, मी पाहिलं आहे, एक दोन आणि तीन, एक तीन आणि दोन याप्रमाणे घ्यायचे आपल्याला. एक नंबरला काय आहे, मी करत आहे, मी मीला आय. तीन नंबरला आहे आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्या, आहे साठी हॅज, मी या कर्त्यासाठी ह्याव या सहाय्यकारी क्रियापद. आय हॅव, आय हॅज येणार नाही, आय हॅव, हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप. मूळ क्रियापद काय आहे, यास डबल ई सी म्हणजे पाहणे. सी सा सीन सीज सीइंग ही क्रियापदाची रूपे आहेत, पण इथं ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे म्हणजे सीन येणार आहे. आय हॅव सीन, मी पाहिलं आहे, मी पाहिलं, आय सॉ, मी पाहिलं आहे, आय हॅव सीन. हे सगळं काय आहे, हे आहे प्रश्नार्थक वाक्य. कोणत्याही काळातील प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. इथं आहे साठी इज येणार आहे. आपण काय बोलतो, तू कोण आहे, आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ गर्ल, त्यावेळी एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतो. हे सगळं काय आहे, यासाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. हे सगळं काय आहे, काय प्रश्नार्थक, व्हाट, डब्ल्यू एच ए टी, व्हाट प्रश्नार्थक शब्द एक नंबरला, व्हाट त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय आहे, आहे, आहेला इज, व्हाट इज सगळला, ऑल, ए डबल एल ऑल म्हणजे सर्व सगळं, व्हाट इज ऑल, हेला दिस, टी एच आय एस दिस, पहा टी एच आय एस दिस आणि टी एच ए टी दॅट. दिस केव्हा वापरायचं, एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे, आपल्यापासून जवळ जर असेल त्यावेळी दिस वापरतात. आता फळा माझ्यापासून जवळ आहे, दिस इज अ ब्लॅक बोर्ड. खिडकी माझ्यापासून लांब आहे, दूर आहे, त्यावेळी दॅट इज अ विंडो, दॅट इज अ डोर. आपल्यापासून लांब असेल पण एकच वस्तू असायला पाहिजे, एकच वस्तू असायला पाहिजे, त्यावेळी दिस आणि दॅट वापरतात. व्हॉट इज ऑल दिस,